रत्नागिरीमधल्या एका महिला बचत गटानं पर्यावरणपूरक सजावटीचं साहित्य तयार करत स्वयंरोजगाराचा उत्तम पर्याय शोधून काढलाय. पाहूया त्याविषयीचा एक खास रिपोर्ट. राज्यात प्लास्टिक आणि थर्मोकोलला बंदी असल्यामुळं सहज उपलब्ध होणारं डेकोरेशन मिळणं आता बंद झालंय. मात्र रत्नागिरीच्या चिखलीतील साळवीवाडीतल्या श्री स्वामी समर्थ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या महिलांनी यावर चांगला पर्यावरणपूरक पर्याय शोधलाय. रंगीत कापडाचा वापर करून त्यापासून विविध रंगाची फुलं, माळा तसंच फ्लॉवर पॉट आणि नाना प्रकारच्या सजावटीच्या वस्तू त्यांनी बनवल्यात, ज्याला लोकांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय. गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी श्री स्वामी समर्थ स्वयंसहायता महिला बचत गट आहे आमचा. आणि काहीतरी महिलांना उद्योग मिळावा यासाठी, त्यांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी गणेश चतुर्थी निमित्त आम्ही फुलांचा बिझनेस चालू केला आहे आज मार्केटमध्ये. तो आज सगळ्या 10 जणी आमच्या बचत गटाच्या बायका आहेत, त्या मिळून आम्ही दिवसाचे कमीत कमी 6 ते 7 तास इथे बसून, कारण गणेश चतुर्थी तोंडावरती आले त्यामुळे आम्ही दिवसाचे 6 ते 7 तास या कामासाठी देतो. या वस्तूंना सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळं स्वामी समर्थ स्वयंसहायता महिला बचत गटाच्या सर्व महिला दिवस रात्र मेहनत घेत या वस्तू तयार करतायत. स्वयंरोजगाराचं आदर्श उदाहरण या बचत गटानं उभं केलंय. आमच्या 10 महिला आहेत, 10 महिलांचा आमचा बचत गट आहे. आम्ही म्हटलं रोजगारासाठी काय होतं, हे करावं, उद्योग करावं असा विचार केला. नंतर मग आमच्या लक्षात आलं सध्या तर काय प्लास्टिक बनती, मग फुलं तयार करावी, मग ती कशाची करायची, मग आम्ही कापडाची, कागदाची अशा प्रकारे फुलं तयार केली. ती आम्ही त्याची मागणी पण भरपूर आली, लोकांना आमची ती फुलं आवडली. गुलाबाची फुलं केली, इतर वेगवेगळी अशी तऱ्हेची फुलं केली, जास्वंदीचं फुल तयार केलं. ती फुलं पाहिल्यानंतर सगळ्यांना खूप आवडली, प्रत्येकाने मागणी केली. गुहागरला विकली आम्ही ती फुलं, तळीला विकली, तसेच चिपळूणात विकली आम्ही ती फुलं. शाळा, ग्रामपंचायतीमध्ये असं काय कार्यक्रम असलं किंवा काय की फुलांचा गुच्छ करून देतो, आणि त्याप्रमाणे ती फुलं काही सुकत नाही, ती वर्षाच्या 12 महिने तशीच राहतात ती फुलं. आणि अशा प्रकारे आम्ही हा व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायाला आमच्या भरपूर प्रतिसाद लोकांनी दिला. प्लास्टिक बंदीमुळे चायनीज वस्तू मिळणं बंद झालंय, त्यामुळे सजावटीच्या सामानासाठी काहीतरी पर्याय शोधावा या उद्देशानं प्राची कंगुटकर यांनी इंटरनेटचा आधार घेत कागदी फुलं बनवण्याची कल्पना शोधून काढली. मग त्यासाठी लागणारा कच्चा माल आणि इतर सामग्रीचा अभ्यास केला. यानंतर वाडीतील महिलांना एकत्र करून याची कल्पना दिली. यानंतर कापडी फूल बनवण्याची खरी सुरुवात त्यांनी केली. आम्ही बचत गटामध्ये फुलं बनवतो, कपड्याची आणि कागदाची फुलं बनवतो. आणि त्याच्यामध्ये कपड्याचं गुलाब, कण्हेरीची फुलं आणि अशी शोला ठेवण्यासारखी वेगळी वेगळी फुलं बनवतो आणि त्याचे गुच्छ बनवतो. आणि जशी लोकांची मागणी असेल, गणपतीचं डेकोरेशन स्पेसिफिक त्यांनी जर त्यांचा मकर कसा आहे तो सांगितला, तर तसं त्यांना जसं पाहिजे तसं आम्ही पट्टीमध्ये ती फुलं लावून पण देतो त्यांना. दिसायला सुंदर आणि त्यातही पर्यावरणपूरक असणाऱ्या या फुलांना बाजारात चांगली मागणी मिळतीये. रत्नागिरीतील चिपळूण, सावर्डे, गुहागर, शृंगारतळी या भागात ही फुलं मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दिसू लागली आहेत. दिसायला आकर्षक आणि टिकाऊ असणाऱ्या या फुलांना आता शाळांमधूनही मागणी होतीये. ग्रामीण भागातल्या महिलांच्या या पर्यावरणपूरक फुलांच्या निर्मितीमुळं सजावटीचा एक उत्तम पर्याय ग्राहकांसमोर उपलब्ध तर झालाच आहे, शिवाय महिलांना रोजगार देणारा उद्योगही या निमित्तानं मिळालाय. मंगेश तावडे, AM न्यूज, रत्नागिरी.